नमस्कार, मी प्राध्यापक पैलवान अमोल साठे. 29 ऑगस्ट हा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी भारतीय हॉकीचा जादूकार मेजर ध्यानचंद यांची जयंती असते. त्याच्या प्रत्यर्थ आपण मान अभिमान विकास फाउंडेशन, त्याचबरोबर ऑलिम्पिक राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती आणि हॉकी लेजंड मेजर ध्यानचंद नॅशनल स्पोर्ट अवॉर्ड समिती यांच्या वतीनं राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळेला जीवनगौरव पुरस्कार देऊन दिल्लीचे प्रवीण कुमार त्यागी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन इस्लामपूरचे संजय पाटील काका यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र क्रीडारत्न या पुरस्काराने वसंतराव पाटील, मीरा भाईंदरचे गणेश आकाड्याचे वस्तात आहेत, त्यांना गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर 75 खेळाडूंचा, कोचेसचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्काराला 1964 ऑलिम्पियन बंडामामा रेट्रेकर रेट्रे धरण आणि त्याचबरोबर हिंदकेसरी दिनाथ सिंह अण्णा आणि त्याचबरोबर भारतातील विविध राज्यातून येणाऱ्या 75 खेळाडूंचा यामध्ये महाराष्ट्र क्रीडारत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराला पाहुणे म्हणून 1964 ऑलिम्पियन बंडामामा रेट्रेकर पैलवान, त्याचबरोबर हिंदकेसरी दिनाथ सिंह अण्णा, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचबरोबर मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशनच्या अध्यक्ष अजय साळुंके सर, त्याचबरोबर सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस धनाजी पाटील काका आटकेकर, भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीश बापू कदम, मल्लयुद्ध असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष दीपक शेठ लोखंडे आणि सुप्रीम कोर्टाचे वकील कालीरमन फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेंद्र कालीरमन दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मान अभिमान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण पिसाळ आणि पुरस्कार निवड समितीचे प्रमुख प्राध्यापक विनोद कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम 29 ऑगस्ट 2024 रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाउन हॉल या ठिकाणी दुपारी 2 वाजता होणार आहे.